मुक्ताईनगर बोदवड आणि रावेर या मतदारसंघामधला हा विषय आलेला होता आणि तो पूर्ण जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विषय आहे. जी जमीन वैतीवर नसते ती जमीन वैतीमध्ये करावी असा शासनाचा 19 जी आर आहे. ती जमीन जर वैतीमध्ये आली तर जी पोट खराब आपण ज्याला म्हणतो तिचा लाभ हा कर्ज घेण्याकरता असेल, विक्रीच्या वेळेस असेल किंवा कुठल्या प्रकल्पामध्ये जर जमीन गेली असेल तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. ह्या शासनाने जी आर काढला की तिचा वैतीमध्ये रूपांतर करण्यात यावं आणि वैतीमध्ये रूपांतर करायचं असेल तर तलाट्याने त्या गावामध्ये जाऊन असे किती शेतकरी आहेत त्याची यादी तयार करावी, ती यादी तयार करून त्यांनी ती प्रांताकडे पाठवावी आणि त्याचा त्याची अंमल लगेच करता येईल असं शासनाने जी आर काढलेला आहे. पण ही याचं स्पीड जळगाव जिल्ह्यामध्ये त्यापैकी बरं आहे, पण ते जास्त प्रमाणे मध्ये वाढवावं आणि जिल्ह्यामधल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ व्हावा याच्याकरता मुक्ताईनगर बोदवड आणि रावेरमध्ये शिबिर लावण्याचा आम्ही पहिली तारीख पक्की केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा याच्याकरता टप्प्याटप्प्याने शिबिरं लावण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकेल याच्याकरता ही बैठक लावण्यात आली होती. त्याबद्दल रेतीच्या बाबतीमध्ये घरकुलं मंजूर आहेत, काँक्रिटीकरणाचे कामं मंजूर आहेत, बिल्डिंग्स मंजूर आहे, पण आम्हाला रेती उपलब्ध होत नाही. तर ती रेती उपलब्ध करण्याकरता शासनाने काहीतरी धोरण आखावं, कारण की जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये सुद्धा तक्रार करून त्याच्यावर अंमल होत नाही, तर शासनाने याच्याकरता काहीतरी मार्ग काढावा असं मुक्ताईनगरचे आमदार आदरणीय चंद्रकांत पाटील आणि किशोर आप्पा पाटील यांनी मांडलं होतं, तोही विषय या ठिकाणी मांडण्यात आला. असे बरेच विषय या जिल्ह्याच्या माध्यमातून होते, त्यामुळे आजची ही बैठक या ठिकाणी होती. दिवसापासून आपण बघतो की मोठं ॲलिगेशन केले जात आहेत. आज शिवसेनेने आपल्या विरोधात एक निदर्शनाचं आंदोलन सुद्धा केलेलं आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? तुमच्यावरती जे आरोप करण्यात आले, आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे. मी तर एकच म्हणेल की ज्या चॅनलनी ही बातमी दाखवली आहे त्याच्याबद्दल मी हक्कभंग मांडणार आहे. माझ्या भाषणाचा हा विपर्यास करून आणि तशाच पद्धतीची बातमी दाखवणं हा चुकीचा गुन्हा आहे. त्यांनी मला ते प्रूफ करून दाखवावं. 100 भाषणाचे माझ्याकडे सेट आहे. मी एवढंच म्हणलं की आज या ठिकाणी जे जनरल लोक बसलेले आहेत, ऑर्थोपेडिक डॉक्टर हा स्त्रीच्या आजाराला तपासू शकत नाही, स्त्रीरोग तज्ज्ञ हा ऑर्थोपेडिकला तपासू शकत नाही, अर्थरोग तज्ज्ञ हा अस्थिरोग तज्ज्ञ किंवा आपल्या बालरोग तज्ज्ञ बालमुलांना तपासू शकत नाही. आमचं म्हणलं तर काम डॉक्टरासारखंच आहे. आम्ही जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे येणारा माणूस हा कोणत्या फॅकल्टीची समस्या घेऊन आला हे आम्हाला माहीत नसतं. अशा पद्धतीची कामं आम्हाला करावं लागतात. तर त्यांनी हा विनाकारण चुकीचा त्याचा अर्थ काढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणा डॉक्टरांच्या बाबतीमध्ये बोलण्याच्या विषयाने आणि 100 वेळेस मी हे भाषणामध्ये बोललेलो आहे, पण या आंदोलनाला काही महत्त्व नाही आहे. पण ज्यांनी ही बातमी दाखवली, माझं तरी त्या चॅनलच्या प्रमुख संपादकांना विनंती आहे की अशा लोकांकडनं ज्या बातम्या येतात त्या तपासून त्यांनी टाकल्या पाहिजे, जेणेकरून कोणत्याही माणसाचं करिअरमध्ये प्रॉब्लेम होईल अशा बातम्या दाखवू नये हीच अपेक्षा आमची आहे. आजचंही विधानाच्या संदर्भात चर्चा होते की जनरली आमच्या विरुद्ध आता सगळीकडेच असं चाललं आहे की एकदम ओके 50 खोके. मी भाषणात बोललो, म्हणलं आता आमचं सध्या काय चाललं आमच्यावर, हे 50 ओके एकदम खोके. म्हणतो ठीक आहे बाबा 50 ओके तर खोकेत खोके. आता हे म्हणणं चुकीचं नाही आहे. या लोकांनी अशा पद्धतीच्या बदनाम्या केलेल्या आहे. अहो ज्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिलं त्यांना 41 मतं मिळाले, किती खोके मिळाले? 26 मतं. आम्ही आमदारकीला दोघांना मतं दिली, मग त्यावेळेस आम्ही कोणते पैसे घेतले? अहो आम्ही मतदान केलं. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल की 50 खोके आणि सगळं ओके, म्हटलं ठीक आहे सगळं ओके तर ओके. औरंगाबादला चंद्रकांत खैरेंनी असं म्हटलंय की आता सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातले 13 ते 14 आमदार परत उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. मला माहित नाही चंद्रकांत खैरेंना कोणतं स्वप्न पडलंय. तुमच्यावर इतर पक्षांपेक्षा तुमच्याच पक्षाचे लोक जास्त विरोध दिसतात काही कारण? आमचे पक्षाचे म्हणजे दुसऱ्या गटात शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे तुमच्यावर जास्त आक्रमक दिसत आहेत इतर पक्षां किंवा विरोधी पक्षांपेक्षा? आक्रमक म्हणजे 22 लोक होते तिथे. किती आक्रमक होते पाहिले आपण, 22 होते मोजून.